पणजे आदिलशाह पॅलेसात गोयची पहिली विधानसभा भरली. नव्या शेकड्याच्या सुरुवातीमेरेन ह्याच वास्तूतल्यान कारभार चल्लो. त्यांनाचे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज आणि डिबेटींचे ट्रान्सक्रिप्ट करपाक मजत जावची म्हणून ऑडिओ रिकॉर्डिंग करताले. काय तेपान थोड्या टेपींक फंगस आयलो, काय मोडल्यो, काय फुटल्यो म्हूण सरकारी मान्यताय घेवन त्यो डिस्पोज केल्यो. डिस्पोज केल्ल्या टेपींचो काळ 1980 मेरेनचो. तंत्रज्ञान आसूनय ह्यो इतिहासीक टेपी नव्या फॉर्मेटात हाडपाची तकालस कोणेच घेतली ना. उपरांचो डेटा कसो ना जालो तो पळयात. 1980 ते 2000 मेरेन परवरे नव्या संकुलात शिफ्टिंग जाय मेरेनचो ऑडिओ रिकॉर्ड्स विधानसभेच्या शिफ्टिंगात शेणलो. पणजे सावन परवरे शिफ्टिंग करताना चडश्यो टेपी शेणयल्यो. उरिल्ल्यो आरमारीच्या कोनशांनी अस्ताव्यस्त परिस्थितीत. आसात त्यो टेपी बाबत स्थितीत. 1984 मेरेनच्यो टेपी मेळच नात. मात वायट जाल्ल्यो त्यो फक्त साध्यो टेपी न्ही, फक्त विधानसभेच्या कारभाराच्यो रिकॉर्डी न्ही, गोयच्या इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांच्यो त्या काळातल्या महानायकांच्या आवाजाचो साक्षीदार. मुख्यमंत्री बांदोडकर, विरोधी पक्ष फुडारी जॅक सिकेराचो आवाज, तांचो वादविवाद, ओपिनियन पोल, गोय घटक राज्य जावचे म्हूण जाल्लीं डिबेटां, कोंकणीक राजभास करपाक कूळ मुंडकार कायद्या खातीर जाल्ली चर्चा, दोतर जल्मी, शशिकला ताई, बाबू नायक, रमाकांत खलप आनी हेरांची कारकिर्द. हाचेर प्रुडंटान आदलो उपमुख्यमंत्री रमाकांत खलपाची प्रतिक्रिया घेतली. परंतु एक गोष्ट मला माहिती आहे की विधानसभेचे सारे रेकॉर्ड्स जे हस्तलिखित स्वरूपात टंकलिखित स्वरूपात करून ठेवलेले आहेत त्यांचे बुक्स काही वर्षाचे अवेलेबल आहेत आणि अत्यंत सुरुवातीचेच नाही आहेत. विधानसभेने बांदोडकरांना पाहिलं, बांदोडकरांचे तत्कालीन विरोधक डॉक्टर जॅक सिकेरांना पाहिलं, खरं तर त्या दोघांमधली जुगलबंदी आज जर पाहायला मिळाली असती तर फार छान झालं असतं. अनेक असे विषय अगदी मना काळजाला झोंबणारे विषय त्या काळात चर्चेला येत असत. पहिला साहजिकच विषय होता तो विलिनीकरणासंदर्भातला आणि मराठी भाषा या संदर्भातला. मराठी भाषा ही गोव्याची भाषा आहे की नाही, मराठीची विविध रूपं कोणकोणती, कोकणी नेमकी ही बोलीभाषा की वेगळी भाषा, या संदर्भात फार मोठं विचारमंथन आपल्या विधानसभेमध्ये झालेलं आहे. आणि आज त्या जर डिबेट्स, त्या तत्कालीन डिबेट्स, त्यांचे ऑडिओ आपल्याला ऐकता आले असते तर एक वेगळ्या स्वरूपाची, एक ऐतिहासिक स्वरूपाचं एक संशोधन आजच्या पिढीला करता आलं असतं. ऑडिओ टेपींचे रेकॉर्ड दवरताले त्यांना कामकाज कव्हर करपी ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळान ह्या निष्काळजीपणाचे प्रतिक्रिया दिली. गोवा विधानसभेच्या कामकाजाच्यो महत्वाच्यो अशो ऑडिओ टेप्स विधानसभेच्या जे सचिवालय आहे त्यांचे किंवा इतर कोणा तरी बेकाळजी निष्काळजीपणा लागून नष्ट झाल्यात ही गोष्ट अत्यंत खेदाची गोष्ट असा. गोव्यात ज्यांना लोकशाही आली आणि भाऊसाहेब बांदोडकर पहिलो मुख्यमंत्री झालो त्यांना वेगवेगळ्या प्रश्नाचे विधानसभेत चर्चा आली. भाऊसाहेब बांदोडकर, विरोधी पक्षनेते जॅक सिकेरा आणि बाकीचे जे आमदार असले त्यांच्याने अत्यंत महत्त्वाचे अशा विषयाचे ज्याच्याशी गोव्याचे भवितव्य निगडित असले, गोव्यातल्या कूळ मुंडकाचे प्रश्न निगडित असले, गोव्यातली भाषावाद निर्माण असलो, तसेच घटक राज्य आणि संघ प्रदेश ह्या विषयाची जी चर्चा झाली ह्यो सगळ्यो टेपी नष्ट झाल्या असं जिला ती बरी गोष्ट न्ही. कारण ह्या टेपींतल्यान आमची जी नवी पिढी असा त्यांना गोयचो सगळो इतिहास कळतलो असलो, म्हणजे प्रत्यक्ष किती घडलेले थंय विधानसभेत त्या त्या दिसा हे लोकांना कळतले असले. पण सरकारान आणि विधानसभेचे जे सचिवालय आहात त्यांच्यानी योग्य ती काळजी न घेतल्या कारणान ह्यो टेपी नष्ट झाल्यात. म्हाका दिसता की सभापती आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आणि विधानसभा सचिवालय ह्यांनी जर ह्या सगळे जे त्यांनाचे रेकॉर्डिंग केले असतात ते खरी जर रिट्रीव करप शक्य असत तर ते करूंक जाय आणि हो जर अन्याय झाला आमच्या इतिहासाचे तो नष्ट करपाक प्रयत्न करूंक जाय. इतिहासाची जतनाय करपाक जे त्रास घेऊक जाय ते गोयच्या खंयच्याच सरकारान कसे घेतले नात आणि फक्त सत्तेची कबड्डी खेळपाक आपली तकली कशी उजार केली हाचो हो पुरावो. गोयची सध्याची पिळगी आणि मुखावेल्यो सगळ्यो पिळग्यो ह्या महत्त्वाच्या इतिहासिक दस्तावेजांक कायमच्यो मुकल्यात. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी.